प्रिय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी विषय मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध कवी अय्यूब पठान लोहगावकर यांनी लिहिलेली पानपुई ही कविता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मुलांना तुम्ही पानपुई हा शब्द निश्चितच ऐकला असे व प्रसंगी पानपुईवर जाऊन पाणीपंतिला असालाच फार पूर्वीपासून कडक उन्हाळ्यात जाणाऱ्या येणाऱ्या पांतस्थांना म्हणजेच वाटसरूंना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून करण्यात आलेली ही एक प्रकारची धर्मार्थ म्हणजेच निशुल्क व्यवस्था या प्रकारची व्यवस्था पूर्वीच्या कालावधीमध्ये देवळात धर्मशाळेत करण्यात येत असायची तेथे मातीचे रांजण किंवा मोठे माठ आदल्या दिवशीच रात्रीपासून विहिरीच्या थंड पाण्याने भरून ठेवल्या जात असे दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातून थंड पाणी मिळे कोणात चांगलं पाणी पाजणे हे प्रत्येक धर्मानुसार पुण्याचं कामच समजले जात असते आता तर काही भागामध्ये वॉटर कूलर वापरून सुद्धा ही व्यवस्था केली जाते परंतु अद्यापही जुन्या प्रकारे पण पानपोया लावण्यात येतात झाडाची किंवा एका इमारतीची गर्दसावली बघून शक्यतोवर तेथे रस्त्याचे कडेला पानपोई लावल्या जाते तहानलेले तेथे येऊन पाणी पितात आपल्या या विदर्भामध्ये अत्यंत कडक उन्हाळ्यामुळे पानपोया लावण्याचे प्रमाण हे इतर भागांपेक्षा जास्त आहे तर प्रथम आपण प्रसिद्ध कवी पठाण लोहगावकर यांनी लिहिलेली पानपोई ही कविता वाचून घेऊया पुन्हा घामी जुनी अंगाची होती या लाही लाही उन्हात घामी जुणी अंगाची होती या लाही लाही सूर्यकिरणांची लागती उष्ण गरम झळाई आठवते दग्द उन्हातली थंडगार सराई आठवते दग्द उन्हातली थंडगार सराई वट वृक्षाच्या सावलीत थाटलेली ती पानपोई रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा धुळी पाला पाचोळा जाई या उंच अंबरा थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा थकलेल्या वाट सरूला ग्लानी येती गरागरा पिवणी पाण्याचा घोट तेव्हा महत्त्व कळे खरा या दिवसात चोहीकडे पडते कडक ऊन या दिवसांत चोहीकडे पडते कडक ऊन सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण रंग असो वा राव हे पाणी पितात सारेजण झाकलेला जा, लाल कपडा गार पाणी रांजनात झाकलेला लाल कपडा गार पाणी रांजनात भरपेट पाणी पिऊणी तृप्त वाटते मनात धन्य असो जाने ही पानपोई उनात धन्य असो ज्याने थाटिली ही पानपोई उन्हात पिऊनिया पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास दुवा देती सारे त्या सज्जनास मुलांनो प्रसिद्ध कवी यशवंत यांनी सुद्धा पानपोई या विषयावर एक सुंदर कविता रचलेली आहे त्यातील का काही गोळी मी तुमच्याकरिता या ठिकाणी सादर करतो कवीचं कवितेचं नाव आहे पानपोई एई भाई एथ पाही घातली ही पानपोई धर्म जाती कोणती ती भेद ऐसा एथ नाही संस्कृतीचा हा उन्हाळा तल्लखी होई जीवाची श्वेदबिंदू अश्रुधारा याविना पाणीच वायु नाही वायुवीची भोवती आंदोलिनी त्या वंचिताती झोंबती अंगी झळा अन मूर्छना ए ठाई ठाई साऊली नाही कुठेही तापतो मार्तंड होई श्रांत पांथा बांधलीही तुझ्यासाठी सराई ओंजळी दो ओंजळी आखंठ घेगी वा पिऊणी हो जरा ताजा तवाना येऊ दे सामर्थ्य पायी पावता तृप्ती म्हणा उमेदी जो दुवा देशी लपांथा तेवढी माझी कमाई तेवढी माझी कमाई मुलांनो कवी यशवंत यांनी लिहिलेल्या पानपोई या कवितेच्या वाचनानंतर आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध कवी अय्युब पठाण लहुगावकर यांनी लिहिलेल्या पानपुई या कवितेचा भावार्थ समजून घेऊया या कवितेमध्ये कवीने खूप ऊन असताना खूप तहान लागलेल्या वाटसुरूंची तहान पानपुई कशी भागवते याचं सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे यासोबतच ज्या सज्जन व्यक्तीने ही पानपोई थाटली असेल म्हणजे पानपोई लावली असेल किंवा ज्याला याची कल्पना सुचली असेल त्या व्यक्तीला सर्वांनी आशीर्वाद देऊन कृतज्ञतेची भावना व्यक्त करायला हवी असा सुद्धा एक सुंदर संदेश या कवितेतून दिला आहे तर मुलांना बघूया या कवितेचा भावार्थ पाणपोई पाणपोई म्हणजे वाटसरूंना किंवा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी पिण्यासाठी केलेली सोय पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की कडक ऊन असताना जेव्हा संपूर्ण शरीराला घामाच्या धारा लागतात आणि अंगाची लाही, लाही म्हणजेच अंगाची आग होते आणि सोबतच सूर्याच्या या उष्ण तीव्र कडक किरणांच्या जेव्हा आपल्याला झा लागतात तेव्हा एखाद्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये थाटलेली कडक उन्हातली ती पानपोई आपणा सर्वांना आठवते या ठिकाणी कळ ओळीमध्ये एक शब्द वापरला आहे थंडगार सराई मुलांना सराई म्हणजे जेव्हा पीक येते ना तो पीक येण्याचा हंगाम ज्याला आपण सुगीचे दिवस म्हणतो किंवा आनंद म्हणतो आणि उन्हात ज्याप्रमाणे शेतकऱ्याला पीक येताना आनंद होतो कारण त्या त्याला काहीतरी मिळत असते त्याचप्रमाणे उन्हाळ्यामधच्या दिवसांमध्ये प्रचंड घाम आलेला असताना आणि या तीव्र उन्हाच्या झळा लागत असताना जेव्हा एखादा व्यक्ती वाटेने जात असतो तेव्हा ज्याला तेव्हा त्या व्यक्तीला जेव्हा एखाद्या वटवृक्षाच्या खाली कोणीतरी लावलेली पानपोई दिसते तोच त्याच्याकरिता एखादा आनंदाचा क्षण असतो म्हणून त्याला म्हटलं आहे की आठवते दगद उन्हातली थंडगार सराई म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असह्य अशा कडक उन्हात असणारी थंडगार सराई म्हणजेच आनंदाचा क्षण म्हणजेच ती पानपोई दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा रखरखत ऊन म्हणजेच खूप कडक असं ऊन आणि अवखळचा अर्थ होतो चंचल खोडकर किंवा खेळकर कवी या ठिकाणी म्हणतात की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कडक अशा उन्हामध्ये जेव्हा खूप असा वारा सुटतो आणि त्या वाऱ्यासोबतच त्या धुळीसोबत पालापाचोळा पाचोळा हा सुद्धा उंच उंच अंबरामध्ये म्हणजे आकाशामध्ये उडत असतो त्याच वेळेला वाटणे जात असलेला वाटसरू ह्या अशा वातावरणामध्ये जेव्हा खूप ऊन सुटते खूप कडक ऊन असते आणि धूळ उडते त्यावेळेला तो थकून जातो आणि या थकलेल्या वाटसरूला जेव्हा कडक उन्हामध्ये ग्लाणी ग्लाणीचा अर्थ होतो चक्कर येणे जेव्हा त्याला चक्कर येतो त्यावेळेला त्याला कोणीतरी एखाद्या वटवृक्षाच्या झाडाखाली थाटलेली ती पानपोई दिसते आणि अशा वेळी पाण्याचा एक घोट त्या वाटसरूला प्यायला मिळाले की खरोखरच त्या पानपोळीचं खरं महत्त्व त्याला त्यावेळेला कळते तिसऱ्या कळव्यामध्ये कवी म्हणतात की उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये खूप कडक अशी ऊन पडते आणि त्यामुळे सर्वांना सारखी सारखी खूप तशी तहान लागते अशा वेळेला पाणी पिण्याकरिता पाण्याने भरलेले मोठे मोठे रांजण जे असतात ते झाडाखाली ठेवले जातात जेणेकरून तहान लागलेल्या व्यक्तींची तहान भागवल्या जाईल आणि उन्हाच्या दिवसांमध्ये एखाद्या झाडाखाली ठेवलेले असे हे जे रांजण असतात ज्यामुळे लोक आपली तहान भागवतात त्या ठिकाणी श्रीमंत असो किंवा गरीब रंक असो वा राव रंक म्हणजेच एखादा दरिद्री व्यक्ती गरीब व्यक्ती आणि रावचा अर्थ होतो राजा किंवा एखादा श्रीमंत व्यक्ती तेव्हा त्या ठिकाणी श्रीमंत गरीब राजा रंक हे कोणीही असो सर्वच जण ज्यांना तहान लागलेली असते ते त्या रांजणात पाणी पितात आणि आपली तहान भागवतात शेवटच्या कळव्यामध्ये कवी म्हणतात की पानपोईच्या ठिकाणी लाल कपड्याने झाकलेले रांजणामध्ये थंडगार असं पाणी असते आणि तहानेने व्याकुळ झालेला खूप काही तहान लागलेला असा एखादा वाटसरू जेव्हा तिथे येऊन भरपेट पाणी पितो तेव्हा त्याच्या मनाला तृप्त झाल्यासारखं वाटते तृप्त होणे हे संतुष्ट वाटणे किंवा समाधानी होणे त्यामुळे सर्वजण निश्चितच ज्याने ती पानपोई थाटली असेल त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात त्याच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात म्हणून शेवटच्या दोन ओळींमध्ये कवी म्हणतात की धन्य असो ज्याने थाटिली ही पानपोही उन्हात पिऊन या पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास ज्या सज्जन व्यक्तीने ही पानपोही भर उन्हातही ठेवलेली आहे किंवा थाटलेली या मांडलेली आहे तो व्यक्ती फक्त धन्य आहे आणि त्यामुळे सर्वच वाळसरू पाणी पितात आणि त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात मुलांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पानपुई या कवितेचं वाचन करून घेतलं आणि सोबतच या कवितेचा भावार्थ देखील समजून घेतला भावार्थ समजून घेताना आपण बघितलं की कडक उन्हामध्ये जेव्हा संपूर्ण शरीर आपलं घामेजलेलं असते त्याला घाम येतो आणि अंगाची लाईलाई होते आणि तप्त अशा सूर्यकिरणांच्या या, या दिवसांमध्ये उष्ण उष्णता आपल्याला खूप लागत असते त्याच वेळेला आपल्याला एखाद्या वटवृक्षाखाली थाट कोणीतरी थाटलेली एखादी थंडगार सराई म्हणजेच पाणपुई आपल्याला दिसते त्यानंतर आपल्याला असं पण या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं आहे की जेव्हा वेळेला खूप सारा वारा सुटतो धुळीसोबत पाला पाचोळा उंच उंच अशा आकाशामध्ये उडतो आणि एखाद्या थकलेल्या वाटसूला जेव्हा ग्लाणी येते तेव्हा खरंच अशा एखाद्या पानपोईमध्ये पाणी पिऊन त्या व्यक्तीला खरोखर त्या पानपोईचं किंवा पाण्याचं महत्त्व त्याला कळते या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा कडक ऊन पडत असते आणि सारखी सारखी सर्वांना खूप दहन लागत असते तेव्हा एखाद्या पानपोईच्या ठिकाणी ठेवलेले असे पाण्याने भरलेले माठ जेव्हा दिसतात तेव्हा त्या ठिकाणी गरीब असो वा श्रीमंत रंक असो राव सर्वजण येऊन त्या ठिकाणी पाणी पितात हा झाकलेला जो लाल कपड्याने माट असतो त्यामध्ये सुंदर असं थंडगार असं पाणी असते आणि ते, ते थंडगार पाणी पिऊन आपण आपलं भरपेट असं पाणी पिऊन आपल्याला मनाला समाधान असं वाटते आणि ज्या वेळेला आपल्याला समाधान वाटते त्यावेळेला ते समाधानी झालेले आपली तृष्णा भागवलेले जे वाटसरू असतात ते अशीच पानपोई थाटणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद देतात मुलांना या कवितेमधून आपल्याला खूप काही शिकायलासुद्धा मिळते दुसऱ्यांकरिता सेवा कशी करावी हा सेवाभाव वृत्ती ही आपल्याला या कवितेमधून शिकायला आपल्याला मिळालेली आहे मुलांना जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळेला पक्ष्यांना व्यक्तींना पाणी पिण्यासाठी मिळत नसते त्यामुळे आपण आपल्या घरीसुद्धा एखाद्या पक्ष्यांसाठी एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्या पक्ष्यांची तृष्णा आपण भागू शकतो शक्य झाल्यास मोठ्या व्यक्तींच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला अशाच प्रकारे माठ ठेवून एखादी पाणपुळी लावूनसुद्धा आपण वाटसरूंची ताण भागू शकतो हे खूप सुंदर अशी कविता अयू पठाण लोगावकर यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे त्या कवितेचं वाचन आणि भावार्थ आपण या ठिकाणी बघितला मुलांनो याच कवितेच्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचा स्वाध्याय कसा सोडवायचा याची माहिती घेणार आहोत तर भेटूया पानपुई या कवितेच्या भाग क्रमांक दोनमध्ये धन्यवाद